పరిపూర్ణ గుణగణవాయ విశ్వోదయ స్థితిలయో నేతిప్రదాయ జ్ఞానప్రదాయ విబుధాసురసౌఖ్య దుఃఖ సత్కారణాయ వితకాయ నమో నమస్తే. అప్రమం భంగరహితం అజడం విమలం సదా ఆనందతీర్థమతులం భజే తాపత్రయా భవతీయదనుభావాదేడము కోపి వద్మి జడమతిరపి జంతుర్జాయతే ప్రజ్ఞమౌలి సకలవచనచేతో దేవతా భారతీ సా మమ వచసి నిధత్తాం సన్నిధిం మనసే. అస్మద్గురు సమారంభం టీకాకృత్పాదమధ్యగం శ్రీపదాచార్య పర్యంతం వందే గురు పరంపర. విద్యాయాం విపదాచార్యం వేద జ్ఞానాబ్ది చందిరం దుర్మతధ్వాంతమార్తాండం సత్యధ్యానమునిం భజే. పంచాశద్వర్గపర్యంతం సతతం రామపూజక శ్రీ సత్యప్రమోదగురురాట్ భాసతాం నో హృదంబరే. బంధుస్తం గురురిష్టదైవతమితి తత్పాదపంకేరుహం ప్రాప్తం మాం పరిపాలయేతి సతతం యాచే నిబద్ధాంజలి. చిత్తం మద్గుణదోషచింతన విధౌ నూనం మనాన్మా కృతాః శ్రీ సత్యాత్మగురో తదంగ్రయుగలం కిత్వా నమే సద్గతి. కైరహం శుకవత్ సమ్యక్ శిక్షు ఎైరహం తాన్ వందే ధీమపాచార్యాన్ తత్వజ్ఞానార్థచిత్తే శ్రీగురుభ్యో నమః. హరిః ఓం హరిః ఓం హరిః ఓం. స్వస్తిస్తు అశేషసన్మంగళాని సంతు. శ్లోకైకశ్రవణపఠనమాత్రేణ ముక్తశ్చ శ్రోత్రోణాం నిఖిలకలికృతకల్మషాపనూతనపుటతరే ధర్మాత్యఖిలపురుషార్థసాధనీ భూతే. అద్య పితృపక్ష విషయే కించిత్ వివరణారంభే సతే కించిత్ పూర్వకథానువాద. హరి ఓం హరి ఓం హరి ఓం. మనుష్యత మనుష్యత్వ త్యాజ కృతజ్ఞతే వరున అవలంబన. జో మనుష్య కృతజ్ఞ నాహి తో మనుష్య నాహి तो पशुहून अत्यंत अत्यंत खालसा मन खालसा जीव आहे. एका कुत्र्याला आधी भाकरी घातली रात्रभर घराचं संरक्षण करतो इतका तो कृतज्ञ असतो. पण माणसाला देवाने ही संपूर्ण सृष्टी दिली, शरीर दिला, खायला प्यायला सर्व दिलं, तरी सुद्धा आम्ही त्या देवाचा कृतज्ञ नाही उपयोग करतो. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला त्यांच्याशी कृतज्ञ असू नये का?
त्या संदर्भात एक विशिष्ट विचार आम्हाला इथे बघायचा आहे. आजपासून पितृपक्ष सुरुवात, हा 15 दिवस पितरांना रोज श्राद्ध करून त्यांना तर्पण देणं हे कशासाठी, आवश्यकता काय आहे? आई वडील झाले, जन्म दिलं, गेले, झालं, आमचा संबंध काय राहिला? त्यांच्या श्राद्ध कशाला करावं? हा पहिला प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर इतकंच आहे, ज्यांच्याकडून आम्ही थोडा सुद्धा उपकार केला आहे त्यांना प्रत्युपकार करणं अत्यंत आवश्यक आहे. देवाला मी प्रत्युपकार करू शकत नाही. देव सांगतो फक्त माझं नाव घ्या, देव सर्व तुमच्याकडून आहे म्हणून इतकं अपर्याप्त कृतज्ञता व्यक्त करा. पण ज्या देहाने तुम्ही हे सर्व भोग करत आहात, ज्या देहाने हे सर्व श्रीमंती गेमंती मजा मौज मजा करीत आहेत, हा देह देणारे आई वडील, त्यांना कृतज्ञ राहणं हा मनुष्याचा प्रथम कर्तव्य आहे. नाही तर तो कुत्राहून गया भीत आहे. म्हणून पितृश्राद्ध केलं पाहिजे. माता पितरांच्या ऋण 3 प्रकाराने फेडण्यासाठी शास्त्र सांगत, जीवतो वाक्य करणार, तेव्हापर्यंत जिवंत आहे त्यांची आज्ञा पालन करा, ही कृतज्ञतेचा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग, ते गेल्यानंतर त्यांना सद्गतीसाठी औध्वदेहक क्रिया, हा दुसरा भाग. तिसरा भाग आहे, प्रत्येक महिना, प्रत्येक पहिल्या वर्षी, नंतर प्रत्येक वर्षी आणि जीवनात एकदा तरी गयायाम पिंडदानाच्या. त्यामुळे त्यांना तृप्त होते, त्यांच्या ऋणाचा काही तर आम्ही पूर्त उरण होऊ शकत नाही, ऋणमुक्त होऊ शकत नाही आम्ही, पण आमची माणुसकी सुरक्षित राहते. देव सांगतात हा ठीक आहे, इतका केला ना, माझा अनुग्रह तुझा वरती आहे. पण आई वडिलांची सेवा नाही केली, औध्वदेहक क्रिया नाही केली, त्यांच्या श्राद्ध नाही केले, तुझा तू करोडपती अरबोपती असेल तर तुला सुख भेटणार नाही. हा देवाचं विधान आहे. देव देतो पण कर्तव्य सुद्धा आमच्याकडून मागून घेतो. म्हणून त्यांच्याविषयी श्रद्धेने आम्ही जे काय पिंड प्रदान करतो त्यालाच श्राद्ध म्हणतात. श्राद्ध म्हणजे जी क्रिया श्रद्धेने केला जातो तो श्राद्ध म्हटला जातो. कोण आम्हाला श्राद्ध करायचं? आणि पितृपक्षाचा त्याचा संबंध काय आहे हा दुसरा प्रश्न. संपूर्ण 12 मास आकाश आणि आमचा संबंध 360 कोणामध्ये तो संबंध आहे, अंश 360 अंशामध्ये. आणि सूर्य जेव्हा 6व्या राशीत येतो, कन्या राशीत येतो, त्या कन्या राशीतला मधला भाग हे 15 दिवस, अर्थात आत्ता आणि आमचा सूर्याचा, आकाशाचा, सूर्याचा आणि आमचा संबंध
180 अर्थात त्रिकोणाला जे कोण पाहिजे 180 अंशावरती सूर्याचा आणि आमचा संबंध आहे. म्हणून ह्या पितृपक्षातच पितृलोक पितरांचे 6 महिने आमचे 6 महिने पितरांना दिवस आमच्या 6 महिने पितरांना 1 रात्र आमचं 1 वर्ष त्यांना 1 दिवस. आत्ता जेव्हा कन्या राशीत सूर्य येतो त्यावेळे त्यांचा उजाड झाला आणि आत्ता हा 15वडा भाद्रपद कृष्ण पक्ष 15 दिवस त्यांच्या जेवणाचा वेळ आहे. म्हणून ह्याच वेळी पिंडदान देणं त्यांना जेवण देणं अत्यंत अनिवार्य आहे. म्हणून पितृपक्षातच आम्हाला हे श्राद्ध पिंड प्रदान इतकं केलं ठीक आहे. पण आम्ही पिंड इथे देतो त्यांना पोचतो कसं? कोण पोचतो नाही? पार्सल घेऊन घेणारं कोण आहे? कुरिअर सर्व्हिस कुठे दिला पाहिजे? कोणत्या ऑफिसमध्ये ते जेवण पाठवून देण्यासाठी पॅक करून दिलं पाहिजे? जेव्हा देव सांगतो पितरांची तृप्ती करा त्यांना रोज जेवण घाला, मेल्यानंतर जिवंत असताना रोज घाला, 6 महिन्याला एकदा नाही, पण पितृलोक गेल्यानंतर त्यांना रोज म्हणजे प्रत्येक ह्या पितृपक्षात जेवण देणं. पण ते येतात का? ज्या दिवशी बोलतो आमचे आई वडील आजोबा पणजोबा येतात का? त्याला स्पष्ट उत्तर आहे नाही. पण आम्ही दरबार ठेवलेले त्यांना पोचतो कसा? त्याच्यासाठी देवाने व्यवस्था केली. हरिवंशामध्ये हा विषय स्पष्ट रूपाने येतो, महाभारतात हा विषय येतो. त्यांनी ब्रह्माचे जे नातू आहेत त्यांचं नाव आहे पितृदेवता. त्यांचं नाव आहे पितृदेव आणि ते पितृदेवतांच्या मार्फत आम्हाला आमचे जे मृत पितृदेवता आहेत, मृत आई वडील आहेत, त्यांना पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. त्याच्यासाठी हा श्राद्धाचा विधान आहे. म्हणून याविषयी हरिवंश काय सांगतो तुम्हाला विस्तृत रूपाने सांगतो. हे पितृदेवता म्हणजे मरीची अत्री कुलह क्रतो वशिष्ठ, हे ब्रह्माचे मुले आहेत. त्यांची मुले वैराज, अग्निश्वत्त, बरिषद, सुकाल, आंगिरस, सुस्वत, सोमप असे 7 ग्रुपमध्ये त्यांचे संतान आहे. संदर्भ असा होता, ब्रह्मदेवाने या ऋषी ऋषीपुत्रांचा सृष्टी केल्यानंतर देवतांची सृष्टी केली, देवतांच्यासाठी अमृत स्वर्ग लोक इंद्र लोक देऊन टाकलं, देवता जन्मजात अपरोक्ष ज्ञानी, पण भोगात पडून ते तत्वज्ञान निसरले. त्यानंतर तत्वज्ञान जेव्हा विसरतो माणसाच्या जीवनाचं सुख निघून जात. जिथपर्यंत भगवत तत्वज्ञान जागृत आहे तिथपर्यंत मला तृप्ती संतोष सर्व असतो. म्हणून देवता घाबरले आता तत्वज्ञान घेऊन आम्ही काय करावं, म्हणून ब्रह्माकडे गेले. ब्रह्माने सांगितलं माझे नातू आहेत पितृदेवता, त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते तत्वज्ञान देतील.
देवता त्यांच्याकडे गेला. केल्यानंतर त्या ऋषीनी काय सांगितलं, बाळानो या बसा, काय पाहिजे तुम्हाला? देवतांना राग आला, अरे आम्ही ब्रह्मपुत्र आणि मरीची ऋषी इत्यादी ब्रह्मपुत्र त्यांचे मुले हे, म्हणजे आम्ही त्यांना काका, त्या ऋषीपुत्रांचा आम्ही काका होतो, ते काका आम काका ना हे म्हणतात. बाळानो या बसा, अपमान झाला, परत गेले ब्रह्मदेवाकडे. गेल्यानंतर त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला काय झालं, अरे अपमान करतात, ते आमच्या पुत्रासारखे आहेत, चुलत पुत्रासारखे आहेत, त्या मला सांगतात बाळानो या बसा, अपमान करून घ्यायचा असतो का? ब्रह्म सांगतात ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वय आणि पिता पुत्र संबंध महत्वाचा नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात जो ज्ञानी आहे तो मोठा, त्याला ज्ञान पाहिजे तो लहान. तुम्हाला ज्ञान पाहिजे तुमची परीक्षा करण्यासाठी, त्याने बाळानं म्हणून तुम्हाला संबोधन केलं. योग्यतेने तुम्ही त्यांच्या मोठे आहे, पण आता ज्ञान विहीन झाला, परत जा ज्ञान प्राप्त. जे देवता आले होते ते देवता विश्वे देवता म्हणून, तो समूहाचा देवता आले, त्याने ज्ञान प्राप्त केलं. ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या पूर्ण योग्यता पूर्व योग्यता त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी त्या ब्रह्मदेवाचा नातूंना सांगितलं, तुमच्यामुळे आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, आम्ही संतुष्ट झालो, कोणता वर तुम्हाला पाहिजे सांगा, आम्ही देतो. त्यावेळी त्याने पैसे मागितलं, इंद्रलोक मागितला, स्वर्ग नाही. त्याने सांगितलं आम्हाला आमच्या साधना चालू आहे, पण आम्हाला लोक उपकार करायचा आहे. कशाला? म्हणजे जीवनात लोकोपकार जो करत नाही त्याच्यावर देवाचा अनुग्रह होत नाही. देव सांगतात कमीत कमी रोज एका दुःखी व्यक्तीला तुम्ही आनंदित करा, त्याला मार्गदर्शन द्या, त्यावेळी माझा अनुग्रह तुम्हाला होणार. दुसऱ्यांना करुणा दाखवा, माझी करुणा तुम्ही घ्या. दुसऱ्यांना अनुग्रह करा, माझा अनुग्रह तुम्ही घ्या. गिव अँड टेक पॉलिसी. संतोषम जनयेत प्राज्ञ तदेव ईश्वर पूजनम. एका समस्येत दुःखात असलेल्या व्यक्तीला त्याचे दुःख दूर करून त्याला संतुष्ट करा, त्या दिवसाची श्रेष्ठ देवपूजा झाली. आम्हाला लोकांना उपकार करायचा आहे, त्या उपकार करण्याची शक्ती आम्हाला तुम्ही द्या, म्हणून त्याने देवतांना वर मागितलं. त्याने सांगितलं लोकांमध्ये हजारो काम आहे, अनेक रीतीने उपकार करू शकतात, तुम्ही कोणता काम पाहिजे तुम्हाला सांगा. त्यावेळी पितृदेवता सांगतात बघा, लोक मध्ये सगळे पितृभक्त आपले मृत माता पितांना अन्न देण्याची इच्छा करतात, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत ते, आणि माता पितर सुद्धा मनुष्य असल्यामुळे ते सांश नाहीत, ते सुद्धा मुलाच्या घरी येऊ शकत नाही. म्हणून हा एक खंत सर्व पितृभक्तांना आहे. म्हणून तुम्ही आम्हाला काय करा, त्या पितृभक्ताने दिलेले अन्न पिंड ते त्या पितरांना, जे त्यांच्या पितर मेलेले पितर स्वर्गलोकात मनुष्यलोकात प्राणी पशु वृक्ष कोणत्या जन्मात आहे तिथे त्यांना त्या दिवशी तो अन्न पोचण्याचा सामर्थ्य आम्हाला द्या, तो वर आमच्यासाठी तुम्ही द्या. त्यावेळी त्याने घेतलं वर दिलं, आणि त्यानंतर विषय देवता सांगतात जेव्हा तुम्ही इतका उपकार करीत आहे आम्ही सुद्धा तुमच्या जोडी येऊ, आणि जो व्यक्ती माझी देवतांची पूजा आमची पूजा आणि तुमची पितृदेवतांच्या पूजा करून आमच्या साक्षीने
ब्रह्म विष्णु महेश्वराच्या सन्निधान युक्त दर्भावरती पिंड देतो, तो पिंड त्यांना पितरांना पोचवण्याचा काम आमचं. देवलोकात असेल तर अमृत रूपाने, मनुष्य लोकात असले तर भरपोट पोटभर जेवणाने, पशु असले तर घास आणि तृणाने, आणि कृमी कीट असले तर त्यांच्या आहार रूपाने त्यांना त्या दिवशी तृप्त करण्याची जबाबदारी आमची. त्या दिवसापासून अर्थात आम्ही दिलेले पिंड त्याचा सार भाग घेऊन स्थूल भाग इथेच ठेवतात आणि आमचे पितर कुठे असतात त्यांना देऊन तृप्त करतात. हरिकथामृतसार संकर्षण वडेऱ्यांची एक व्याख्या आहे, त्या व्याख्यामध्ये सांगतात ही पितृदेवता आमचे पितरांचे सूक्ष्म अंश घेऊन स्वतःचा जोडे घेऊन येतात, ते पितृ येथे येऊ शकत नाही आणि त्यांना ते स्वतः घेतलेलं अन्न त्यांना देव तृप्त करतात आणि त्या देवतांना तृप्ती करतात अशी दोन व्यवस्था. अर्थात आम्ही दिलेले अन्न तिथपर्यंत पोचतो. आणि आता तिसरा प्रश्न राहिला, अजून एक प्रश्न राहिला की पिंडच कशाला दिला पाहिजे. तो माझ्या मित्रांना बटाटा वडा अत्यंत प्रिय होता देऊ का, माझ्या वडिलांना जिलेबी तान ज्यांचं प्रिय होता देऊ का, नाही. पोषक तत्व तेच पिंड प्रधान रूप झालं. एक पिंड म्हणजे कल्पना अंधविश्वास करू नका, पिंड म्हणजे काय आहे, भात आहे, कार्बोहायड्रेट झाला आणि त्याच्यानंतर तीळ आहे, तूप आहे, पंचामृत आहे, तुळशी आहे, अर्थात कार्बोहायड्रेट, अमिनो ऍसिड, प्रोटीन, जो माणसाच्या जीवनासाठी अत्यंत अनिवार्य आहे, ते सर्वाचा एक समूह म्हणजे पिंड. पिंड म्हणजे शरीर. आमच्या शरीराला सुद्धा हे शरीर पिंड म्हणून असं शास्त्रात सांगतो. हे पिंडांड आहे, हा भाव ब्रह्मांड आहे. पिंड म्हणजे पितरांच्या शरीराची एक संकल्पना तिथे करून त्यांना आहार देणे, ते पोषक तत्व म्हणून पिंडामध्ये इतक्या वस्तू असल्या पाहिजे म्हणून शास्त्र स्पष्ट रूपाने सांगत. पंचगव्य अत्यंत उत्तम शक्तीदायक, भात शक्तीदायक, पायस शक्तीदायक आणि तूप शक्तीदायक, तीळ शक्तीदायक, तीर्थ आणि तुळस हे मिश्रण हा एक पिंड आहे. अर्थात पितरांच्या शरीराची कल्पना तिथे करून त्या दृष्टीने दर्भावरती, दर्भ कशाला, दर्भावरती कशाला, जमिनीवर देतो. दर्भे ब्रह्म विष्णू महेश्वर असतो आणि इथे आमच्या पितरांना उद्धार करणारे वसु रुद्र आले होते. त्यांच्या अंतर्गत प्रद्युम्न संकर्षण वासुदेव त्यांच्या हातात दिला पाहिजे, ते पोचवण्याचा त्यांना तृप्त करण्याचं काम करतात. एकदा भीष्माचार्य सांगतात मी माझा वडिलांचा श्राद्ध सुरू केला शंतनूचा, त्यावेळी जमिनीतून त्याचा हात वरती आला, त्याच्या कडागिडा बघून मी ओळखला, त्यावेळी अदृश्यवाणीने माझ्या वडील सांगतात पिंड दर्भावर कशाला देतो रे, माझ्या हातातच दे. मी त्यांना सांगितलं नाही तुम्हाला डायरेक्ट दिल्याने उपयोग नाही, देवांच्या हातात दिला पाहिजे, पितृ आणि विश्वीय देवतांच्या साक्षीने त्यांच्या दर्भावरती ब्रह्मविष्णू महेश्वरांच्या हातात दिला पाहिजे म्हणून मी दर्भावरच देतो. आणि दर्भावर पिंड दिला त्यांच्या हातात मी घातला नाही. त्यावेळी शंतनू प्रकट झाले आणि सांगितलं तू शास्त्रानुसार काम करतो म्हणून संतुष्ट झाला, मी संतुष्ट झाला म्हणून तिला इच्छा मरणी म्हणून तुला वर्त जेव्हा पाहिजे तू करू शकते, परंतु तू जिवंत राहणार.
अर्थात श्राद्धाचा ह्या विशिष्टता नियम आहे. आणि अनिजो ब्राह्मण, तो ब्राह्मणांच्या संदर्भामध्ये हे पिंड घेण्यासाठी येणारे जे आहेत त्या येणारे व्यक्तींचा नाव आहे सोमप, आणि त्यांच्या नाव आहे अग्निश्वात. अग्निश्वात म्हणून अग्निश्वाता पृथ्वी देवयाने, अग्निश्वात पितरांना आम्ही आम्हाला बोलवायचं आहे. क्षत्रियांच्या साठी बरीषद नावाचे पितृदेवता आहे, आणि वैश्यांच्या साठी तो आंगिरस म्हणून आहे, आणि शूद्रांच्या साठी सुकाल म्हणून पितृदेवता आहे. पण ह्या लोकांना आम्ही बोलवायचं आहे, त्या सर्व पितरांना सोम हा शब्द सर्वसामान्यता आहे, म्हणून त्या पितरांना बोलून त्यांची पूजा करायची, विश्वदेवतांना बोलून त्यांची पूजा केली पाहिजे, आणि त्यानंतर त्यांच्या पुढे पिंडप्रदान दिलं पाहिजे. आणि हा पितृपक्ष रोज हा 15 दिवस म्हणजे त्यांचे दिवस, त्या रोज दिल्याने त्यांचा टिफिन झाला, त्यांचा जेवण झालं, ते सर्व झालं. जेव्हा पितृदेवता तृप्त होतात आमच्या सर्व जीवन सुखमय होतो, पितृदेवता तृप्त नाही झाले आमचं जीवन दुःखमय होतो. तो म्हणून प्रत्येक व्यक्तीने रोज नाही झाला तर सुद्धा रोज तिलतर्पण द्या. एक दिवशी तुम्ही त्यांच्या तिथीच्या दिवशी किंवा अष्टमी, एकादशी आणि चतुर्दशी सोडून दुसरे दिवशी किंवाही द्वादशी इतकं सोडून तुम्ही पितृपक्ष करू शकता. म्हणून हा महालयामध्ये पितरांना अन्न देणं, श्राद्ध देणं हे अत्यंत अनिवार्य आहे, अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही सर्वांनी हे पितृपक्ष पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्याने तुम्हाला निश्चित झाला हे अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा नाही कशाला, त्या ज्यांच्यामुळे हा शरीर भेटला आहे कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, ते मेले तस झालं, त्यांच्याने संबंध संपला नाही. प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्म घेतो 12X12Y क्रोमोसोम आई वडिलांच्याकडून घेऊन येतो. एक्स वाय संबंध हा गर्भधारण, आणि आमच्या वडिलांचे जे 12 क्रोमोसोम आहेत त्याच्यामध्ये 6 क्रोमोसोम पुत्राचा इथे आमच्या इथे, माझा मुलगाचा इथे ते 4, त्यानंतर 3, 2, 1 7 पिढीपर्यंत पितरांच्या शरीराचा अंश प्रत्येक व्यक्तीचा आत असतो, म्हणून तो संबंध दूर होत नाही, त्याला सापिंड संबंध असे म्हणतात. त्यानंतर 16 ते 8 ते 14 जन्मपर्यंत पिढीपर्यंत त्यावेळी शोधक संबंध अथवा सगोत्र संबंध, त्यानंतर पिढीपर्यंत 21 पिढीपर्यंत गेलेल्या व्यक्तींचा आमचा संबंध असतो. म्हणून त्यांच्या आमच्या शरीरात असलेल्या त्या पितृवंशाला तृप्त करण्यासाठी हे श्राद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काहीही अंधश्रद्धा नाही, विज्ञानाने सिद्ध झालाय क्रोमोसोमच्यामुळे संबंध असतो म्हणून, आणि शास्त्राने सिद्ध झाला पितृदेवता त्यांना पोचवतात म्हणून, आणि नाही केलं तर काय होतं. उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, मी तुमचा
आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर पितृदेवता अग्निश्रोता आमच्या घरी येऊन बसतात. म्हणून श्राद्धाचा मागच्या दिवशी जेवण नाही. VIP आलेले असतात, त्यांच्या सेवेत आम्हाला राहायचं आहे, म्हणून त्या दिवशी जेवण करायचं नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या 1 पर्यंत ते वाट बघतात, हा आपल्या पितरांचा श्राद्ध करतो 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 म्हणून. तरी सुद्धा त्यांनी 1 वाजेपर्यंत सुरू केला नाही, त्यावेळी ते शाप देऊन जातात. त्यांच्या शापाने मुले होत नाही, पितृशापाने चांगली नोकरी भेटत नाही, पितृशापाने संपूर्ण करोडपती असताना सुद्धा सुख संतृप्ती असत नाही, पितृशापाने जीवन दुःखमय होत. पितृदेवता किती करुणालय आहेत तितक्यात कठोर आहेत. आणि जो श्राद्ध करतो त्याला पितृदेवता योग्य संतान प्राप्त हो, तुझ्या वंश पुढे चालो आणि तुझ्या जीवनात सुख प्राप्त म्हणून प्राप्त हो म्हणून आशीर्वाद देऊन जातात. म्हणून पितरांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध अनिवार्य आहे. आणि आत्ता 180° असल्यामुळे, पितरांचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी आणि त्यांना दिवसामध्ये 15 मुहूर्त असतात. त्या मुहूर्तामध्ये तो आम्हाला 15 दिवस श्राद्ध म्हणजे सकाळी पाणी दिलं, नंतर टिफिन दिलं, नंतर जेवण दिलं, नंतर दुपारच्या वेळी फराळ दिलं, संध्याकाळी जेवण दिलं असं होतं. तरी सुद्धा 1 दिवस तरी करा ते तृप्त होतात. म्हणून ह्या 15 वड्यात पितृपक्षामध्ये आम्हाला निश्चित रूपाने पितृश्राद्ध करणं अनिवार्य आहे. लोकांना एक समजूत आहे, पितृपक्ष म्हणजे त्याज्य, अत्यंत वाईट, अत्यंत अशुद्ध, अत्यंत अपवित्र. नाही, अत्यंत पवित्र 15 वडा आहे. तरी लग्न कशाला नको, उपनयन कशाला नको? अरे लग्न उपनयन ते कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत लग्न उपनयन होत नाही, चातुर्मासात लग्न नाही म्हणून ते नाही. आणि हे दुसरे सुद्धा संस्कार अनिवार्य संस्कार करू शकतात, गर्भसंस्कार करू शकतात, जावळ करू शकतात. आणि त्या वेळेले करण्याचे जे काही विधान आहेत ते करू शकतात. फक्त हे शक्यतो टाळा म्हणून शास्त्र सांगतो. कशाला? म्हणजे पितृदेवतांच्या लक्ष देऊन त्यांच्या मागे तुम्हाला करायचं, दुसरं घोळ आणू नका म्हणून, नको म्हणून शास्त्र सांगतो. हा 15 दिवसात दुसरं काय करू नका, पितरांची सेवा करा म्हणून. त्याचा अर्थ ते वाईट आहे अथवा अत्यंत निकृष्ट आहे, हे 15 वडा काही चांगलं शुभ बोलू नको, हे सर्व अंधविश्वास. म्हणून त्या पितरांची पूजा करून आई वडिलांची कृतज्ञता आमच्यासाठी प्रथम देवता ते आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, म्हणून त्यांना आणि आचार्यांना सुद्धा पंड द्यायचा असतो मेल्यानंतर उत्तर नाही. आणि त्यानंतर त्यांना सुद्धा आचार्य देव भव आणि अतिथी देव भव हे सर्व आणि संबंध आई वडील इत्यादी त्यांच्या क्रोमोसोम संबंध आमच्या शरीरात असल्यामुळे त्या सर्वांना सर्व पितरांना येथे तर्पण श्राद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. संक्षेपणे इतक्या शब्दात करा, पितरांचा आशीर्वाद घ्या, जीवनात सुखी व्हा. विश्वास नाही करत नाही तो ठेवा, तसं काय नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.